आज राष्ट्रवादी जी आदरणीय पवार साहेबांच्या विचाराने काम करत आहे, लोकांच्या हितासाठी काम करत आहे, अशा पक्षाच्या सोशल मीडियाच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले जे सोशल मीडियातले सामान्य कुटुंबातले पण विचाराने पक्के कार्यकर्ते आहेत यांची बैठक आज इथं ठेवली होती, ज्याच्यामध्ये सुप्रियाताई असतील, जयंतराव पाटील असतील, अवाड साहेब असतील, तसंच शर्मा जे आहेत त्यांचं सोशल मीडिया चॅनल खूप मोठं आहे आणि स्वतः इन्फ्लुएन्सर आहेत ते स्वतः, आणि शेवट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदरणीय पवार साहेब आज या संमेलनात बोलले, इथं असणाऱ्या युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं, तसंच इथं येणारे जे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते यांना रजिस्टर करूनच बोलवण्यात आलं होतं, असे अनेक हजारो लोक आता जुडायला तयार आहेत, आणि मग असं ठरलं आहे आणि आदरणीय पवारसाहेबांचं मार्गदर्शन आहे की विभागवार या बैठका व्हाव्यात, तीन तीन महिन्याला या बैठका व्हाव्यात, आणि हे करत असताना विचार पुढे घेऊन जाताना बीजेपी ज्या पद्धतीने दबाव तंत्राचा वापर करून काही पुरोगामी विचाराच्या सामान्य कार्यकर्त्यांना पोलीस तंत्र तसंच विविध गोष्टीतून आवाज दाबण्याचा जो प्रयत्न करत आहेत त्याला एक उत्तर आपल्या सर्वांना द्यावं लागेल असं पवारसाहेबांनी सांगितलं, ज्याच्यामध्ये आमचा जो लीगल सेल आहे आणि सोशल मीडिया सेल आहे हे एकत्रित बसून एक रणनीती करतील आणि त्याला मार्गदर्शन आणि ताकद हे आदरणीय पवारसाहेब देतील, पण याच्या पुढे कुठल्याही सोशल मीडियाच्या कार्यकर्त्यांवर उगाचच बीजेपीकडनं जर एखादी केस केली जात असेल ना तर अडचणीत आणण्यात जात असेल, सोशल मीडिया तर त्यांच्या विरोधात जाईलच, पण आम्ही सर्वजण कार्यकर्ते सुद्धा आणि आदरणीय पवारसाहेब सुद्धा बीजेपीच्या विरोधात या सामान्य कार्यकर्त्याच्या बाजूने ताकद देतील असं पवारसाहेबांनी इथं सांगितलेलं आहे। राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या गटाची सभा झाली आणि बाले किल्ल्यातलेच बहुतांश लोक हे अजित पवारांबरोबर गेलेले आहेत, चित्र पाहायला मिळालं, अनेक नगरसेवक पदाधिकारी आमदार आणि या सगळ्या निमित्ताने तटकरे थेट म्हणाले की अजित दादांबाबत म्हणजे आजच्या या मेळाव्यामध्ये अजित दादांबाबत काही शब्द वापराल तर खबर का? कोण शब्द वापरते? आम्ही जर बघितलं तर आदरणीय पवार साहेबांपासून सर्वच जण हे भाजपच्या विरोधात बोलत आहे, भाजप या सगळ्या गोष्टीचं मूळ आहे आणि पवार साहेबांचं हेच मत आहे की मुळापासूनच हा विचार म्हणजे भाजपचा विचार हा संपवला पाहिजे, जे लोक भाजप बरोबर गेलेले आहेत ते त्यांच्या बरोबर काम करतायत, पण आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपच्या विरोधात आणि आपल्या सर्वांचा पुरोगामी विचार आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जपण्यासाठी काम करायचं, तटकरे साहेबांनी कुठल्या अनुषंगाने ते स्टेटमेंट वापरलं हे माहीत नाही, पण आपण कुठंही हे जे नेते तिकडे गेले त्यांच्याबद्दल न बोलता मूळ कारण काय, मूळ विचार कुठला, आणि जी मूळ पार्टी म्हणजे भाजप त्याच्या विरोधात आम्ही सगळेजण बोलत आहोत, ते मोठ्या सभा घ्याव्यात, अजून जास्तीत जास्त प्रस्थापित लोकांना त्यांच्या पक्षात घ्यावं, पण हे जे सामान्य कार्यकर्ते आहेत जे लोकातले आहेत ज्यांची खरी ताकद ही पैसा नसून लोक आहेत हे आदरणीय पवार साहेबांबरोबर आहे, आणि लोकशाहीमध्ये पैशापेक्षा सगळ्यात मोठी कुठली ताकद असेल तर ती लोकांची, हे पवार साहेबांनी विचारात घेतलं आहे, म्हणूनच पवार साहेब लोकात गेलेले आपल्या सर्वांना बघायला मिळतात। पण अशी काही स्ट्रॅटेजी ठरली की अजित पवारांच्या विरोधात बोलायचंच नाही, आता त्याच जाहीर सभेला प्रत्युत्तर दिले जाणार आहे अजित पवार गटाकडून, आता बीडमध्ये एक जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं, 27 तारखेला ती बैठक आणि ती सभा आहे असं आम्हाला कळतंय, सभेत बोलत असताना ते काय बोलतात याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे, आमचं सुद्धा लक्ष असणार आहे, त्यामुळे सुरुवात करत असताना त्यांना भाजपच्या बाजूने भाजपच्या नेत्यांबद्दलच बोलावं लागेल असा एक अंदाज आपल्या सर्वांना आहे, आणि ज्या नेत्यांबद्दल ते गुणगान गाणार आहेत काही महिन्यांपूर्वी त्या नेत्यांबद्दल विरोधातही ते बोलले आहेत, त्यामुळे लोकच कदाचित प्रश्न करतील पूर्वी जे तुम्ही बोललात गेले 35 वर्ष जे बोलत आला आहात ते काय मग चुकीचं होतं का, चुकीच्या भूमिकेतून तुम्ही तिथं बोलत होता का फक्त सत्तेत राहण्यासाठी तेव्हा तुम्ही बोलत होता, आणि आज तुम्ही भाजपच्या बाजूला बोलत आहात, त्यामुळे हा प्रश्न लोकच त्यांना विचारतील, त्यामुळे सभा जेव्हा होईल तेव्हा मग जे काही प्रश्न लोकांच्या मनामध्ये असतील त्यांना अशा अनेक सभा घ्याव्या लागतील, हे उत्तर देण्यासाठी कितीही उत्तर दिलं
तरी त्यांचं उत्तर समाधानकारक नसेल तर लोकांना कळालेलं आहे ते त्या बाजूला कशासाठी गेलेले आहेत। लोक जेव्हा उत्तर द्यायचे तेव्हा देतीलच, पण राष्ट्रवादी कधी भूमिका घेणार आहे अजित पवारांच्या विरोधात? ते तिकडे गेलेत उघड आहे, तुम्हाला त्यांच्या विरोधात लढावं लागणार। हे बघा, भाजपचं मत आहे, त्यांची जी रणनीती आहे की आम्ही एकमेकांच्या विरोधात बोलत राहिलं पाहिजे। हे बोलत असताना जे काय विधानसभा मतदारसंघ आमचे आहेत तिथं जी योग्य रणनीती आम्ही करूच, पण मुद्दामून भाजपची जर रणनीती असेल आम्ही आपापसात बोलून त्याच्यामध्ये व्यस्त राहावं, आणि भाजप जे मूळ आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करावं हे आम्ही कसं करून देणार? तुम्ही जर बघितलं तर शिंदे गट हा जेव्हा वेगळा झाला तर उद्धव ठाकरे साहेब आणि शिंदे गटामध्ये आपण शाब्दिक भांडणं होताना बघितली, पण आता उद्धव ठाकरे साहेब जे भाषण करत आहेत ते भाजपच्या विरोधात करत आहेत। कदाचित त्यांना आता कुठेतरी कळलं असावं की मुळावर वार केला पाहिजे, आणि पवार साहेबांकडे 60 वर्षाचा अनुभव असल्यामुळे पवार साहेबांनी सुरुवातीपासूनच मुळाला धरलेलं आहे, आणि जेव्हा आपण भाजप बरोबर विरोधात बोलत असतो तेव्हा साहेब एक संदेश देत असतात की इतर जे नेते तिकडे गेलेले आहेत ते खूप महत्वपूर्ण नाहीत, महत्वपूर्ण आहे बीजेपी, तो विचार आपल्याला संपवायचा आहे, जो आपला विचार संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, म्हणून कदाचित आम्ही सर्वजण हे भाजपबरोबर बोलत आहोत, ही गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली। माझं भुजबळ साहेबांना आणि या सगळ्या लोकांना एक स्पष्ट मत आहे की जेव्हा आपण भाजपच्या विरोधात होतो जेव्हा केव्हा भाजपने ओबीसी नेते नाहीतर मोठ्या महान पुरुष नाहीतर जे काही राष्ट्रपुरुष होऊन गेले ज्याच्यामध्ये महात्मा फुले असतील, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, त्यांच्या विरोधात जेव्हा भाजप बोलत होतो तेव्हा आपण त्याचा विरोध करत होतो। आता जे लोक या थोर व्यक्तींचा विरोध करत होते त्यांच्याबरोबर तुम्ही जाऊन बसलेला आहात, मग ही भूमिका तुम्ही का बदलली असा प्रश्न आम्हालाही आहे आणि लोकांना सुद्धा आहे। मग तुम्ही भूमिका जर सातत्याने बदलत राहणार असाल मग तुमची आजची भूमिका ही लोकांना कशी पटेल? आणि राहिला प्रश्न नाशिकचा, नाशिकमध्ये सुद्धा तिथं असणाऱ्या लोकांनी पवार साहेबांना खूप मोठ्या प्रमाणात प्रेम दिले, अनेक आमदार दिलेले आहेत, तसंच बीड आहे, बीडवर नाशिकवर कोणा एकटा नेत्याची मक्तेदारी नाही, तिथं असणाऱ्या लोकांची तिथं मक्तेदारी आहे, तिथं असणाऱ्या मतदारांची आहे। त्यामुळे उगाच तुम्ही शाब्दिक खेळ खेळून करू नका, आणि जिथं कुठं आपल्या सभा होत आहे तिथं असणारे जे काही पदाधिकारी आहेत जे आज पवार साहेबांबरोबर आहेत ते स्वतःहून पवार साहेबांना भेटतात, म्हणतात आमच्याकडे सभा घ्या, म्हणून तिथं ती सभा झाली नाशिकमध्ये, आता बीडमध्ये झाली, आता कोल्हापूरचे काही पदाधिकारी भेटले म्हणले की साहेब आता तिथं सभा घ्या, पवार साहेब तिथं सभा घेतात, आता काही पदाधिकारी पुण्याचे भेटले तर ते आता पुण्यामध्ये पवार साहेब सभा घेणार आहे, काही जळगावचे घेतले। त्यामुळे कसे हा जो ट्रॅक आहे ना की हा बीजेपीचा ट्रॅक आहे, मुद्दामून कुठेतरी एक असं वातावरण निर्माण करायचं की ओबीसीच्या विरोधात आहेत, ह्याच्या विरोधात, त्याच्या विरोधात, पवार साहेबांनी त्यांची भूमिका आजपर्यंत कधीही बदललेली नाही। शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन पुढे पवार साहेब चाललेले आहेत, त्यांनी विचाराशी गद्दारी केलेली नाही, ही भूमिका सर्वांनी समजून घेतली पाहिजे। त्याच्याच बरोबर या देशामध्ये सर्वात पहिलं मंडल आयोग जर कुणी स्थापन केलं असेल तर ते पवार साहेब आहेत। तुम्ही पूर्वी भूमिका घेत असताना बीजेपीच्या विरोधात बोलत होता, जेव्हा केव्हा आपण सर्वांनी प्रयत्न केले ओबीसी आरक्षण हे कोणामुळे गेलं तेव्हा भुजबळ साहेबांनी सगळे बोलत होते की बीजेपी जबाबदार आहे, मग आज तुम्ही त्यांच्याबरोबरच जाता आणि मग ओबीसी राजकीय आरक्षण मिळण्यासाठी किती तुम्ही प्रयत्न केले? बिहारमध्ये ओबीसी जनगणना जशी झाली तशीच आपल्या राज्यामध्ये व्हावी यासाठी तुम्ही भूमिका घेत होता, आता 1.5 महिना झाला तुम्ही सत्तेत गेला आहात, ती भूमिका आज तुम्ही घेत आहात का? तिथं जेव्हा भूमिका बीजेपीने विरोधात घेतली तेव्हा तुम्ही बीजेपीच्या विरोधात इथं बोललात आणि आज बीजेपी बरोबर तुम्ही गेला आहात। त्यामुळे हे जे काय तुम्ही शाब्दिक राजकारण करत आहे हे लोक आता त्याच्या पलीकडे गेलेले आहेत, महाराष्ट्रात ह्या गोष्टी चालत नाही। बीड सभा जी झाली ती जिल्ह्यात झाली, त्याच्याच बरोबर आता कोल्हापूरची जिल्ह्यात होणार आहे, आणि पवार साहेबांचं असं मत आलं की आता पुण्याची सुद्धा जिल्ह्यात व्हावी, आता बारामती वेगळा जिल्हा नाहीये याचा अंदाज आपल्या सर्वांना आहे, पुणे जिल्ह्यात जेव्हा होईल तेव्हा सर्व तालुक्यात मिळून पुणे जिल्ह्यामध्ये होईल असं आम्हाला वाटतं। बारामती मोठी ना, अजित पवारांच्या विरोधात सभा होणार की नाही? बारामती
अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेण्यात किती खरं बोलला तरी पवार साहेबांनी जिल्ह्याला सभा घ्या असं सांगितलं. स्तरावरच बैठक होणार, त्यामुळे पवार साहेब जिल्हा लेव्हललाच पवार साहेब ठरवतात रणनीती कशी असावी, पवार साहेब ठरवतात सभा कुठे घेतल्या जाव्यात, पवार साहेब ठरवतात की पुढे आपल्याला कशा पद्धतीने लढायचंय. जे पवार साहेबांनी 60 वर्षात ठरवले त्याला ते जगलेत, आणि आता त्यांनी ठरवले की भाजपच्या विरोधात आपल्याला संघर्ष करायचा आहे, त्यामुळे पवार साहेब जसे ठरवतील तसं आम्ही काम करणार आहोत. हे बघा, पवार साहेब राजकीय दृष्टिकोनातून कधीही भूकंप करू शकतात याचा अंदाज हा आपल्या सर्वांना फार पूर्वीपासून आहे. त्यामुळे सुरुवातीला हा भूकंप जेव्हा झाला गेल्या महिन्याच्या 2 तारखेला, तेव्हा कदाचित महाराष्ट्रातल्या 90% लोकांना असं वाटत होतं याच्या मागे सुद्धा साहेबच आहेत. जसा जसा टाइम गेला तसं तसं 90% 80%, 80% 70%, 50%, आता 40-30%, कुठेतरी 20% आहे. त्यामुळे तुम्ही जे बोलत आहात आणि जयंतराव जे म्हणाले, आता 20% लोकांचा विषय आहे, टाइम थोडासा जाऊ द्या. 20% तो 0% आहे. आणि आज सुद्धा साहेब बोलत असताना बऱ्यापैकी स्पष्ट बोललेत. एवढं स्पष्ट बोलल्यानंतर लोकांनाही कळतं की भूमिका पवार साहेबांची काय आहे. त्यामुळे आता अस्पष्टता कुठेही राहिली नाहीत असं आम्हा सर्वांना वाटतं. पहिलं मराठी संपवतो. आता त्या बैठकीमध्ये मी तर नव्हतो आणि मी त्या संस्थेमध्ये सुद्धा नाहीये आणि मी कुठला पदाधिकारी सुद्धा नाही, त्यामुळे याच्यावर बोलणं माझ्यासाठी थोडस अवघड याच्यासाठी आहे, कारण का मला त्या बाबतीतली कुठलीच माहिती साहेबांनी स्पष्टीकरण दिले. दादा त्याच्यावरच संभ्रम आहे लोकांमध्ये, अजून कळत नाही. मी उद्या तुम्ही जसं सांगितलं की साहेब भूकंप करू शकतो, असा भूकंप होऊ शकतो का? अजित दादा पुन्हा माघारी येतील असं होऊ शकतं का? एक तुम्हाला सांगतो, पवार साहेब भूकंप करू शकतात राजकीय, हे तुम्हा आम्हा अख्ख्या महाराष्ट्राला अख्ख्या देशाला माहिती आहे. पण एक गोष्ट अजून स्पष्ट तुम्हाला सांगतो की भाजपच्या विरोधातली त्यांची भूमिका ही इतकी स्पष्ट आहे की ते त्या बाजूला जाणार नाही हे सुद्धा तेवढंच खरं आहे. त्यामुळे जी कुठली भूमिका जो कुठला भूकंप असेल हा लोकांच्या हितासाठी असेल एवढंच तुम्हाला सांगतो. आता ते तुमच्या समोर बोलले का ओपनली बोलले का हे आपल्या सर्वांना बघावं लागेल. आज काय चर्चा होती हे आपल्याला सांगता येणार नाही, पण अनेक आमदारांच्या मनामध्ये अनेक आमदारांच्या ध्यानामध्ये कुठेतरी आता तिथं गेलेल्या आमदारांच्या ध्यानामध्ये मतपरिवर्तन होताना दिसते असं जाणवते, पण त्यांना घ्यायचं नाही घ्यायचं हे पूर्णपणे पवार साहेब. किती आमदार संपर्कात आहेत परत येण्याचे? मी तुम्हाला सांगू शकतो किती जिल्ह्यामध्ये आम्ही सभा घेणार आहे, तुम्हाला सांगू शकतो किती तालुक्यांपर्यंत आम्ही पोहोचणार आहे, तुम्हाला सांगू शकतो सोशल मीडियाची आता आम्ही टीम किती बांधलेली आहे, किती नवीन निष्ठावंत पदाधिकारी केलेले आहेत. आमदारांच्या बाबतीत आता साहेब स्वतः जेव्हा म्हणतात की माझ्याबरोबर 0 आमदार आहेत, आम्ही तिथे असताना सुद्धा म्हणजे पवार साहेबांनीच आमदाराला आता मायनस केलेलं आहे. त्यांच्यासाठी लोक आणि कार्यकर्ते हे जास्त महत्वाचे आहेत आणि आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर कार्यकर्ता म्हणून आहोत, आमदार म्हणून नाही. आणि याच्याच बरोबर अजून एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगतो की आम्ही सर्वजण जी भूमिका घेतलेली आहे, जी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे, विचारोबर राहण्याची, संघर्ष करण्याची, पण एक गोष्ट कुठेतरी जाणवायला लागली आहे, येत्या काळामध्ये आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांवर भाजपकडनं असेल नाहीतर त्यांची जी कुठली यंत्रणा असेल लवकरात लवकर आमच्यावर कारवाई केली जाईल असा एक अंदाज कुठेतरी आलेला आहे. आणि अजून एक गोष्ट इथं स्पष्ट करतो, कितीही कारवाई केली तरी आम्ही पवार साहेबांबरोबर आणि महाराष्ट्राच्या धर्माबरोबर राहू असं स्पष्ट भूमिका इथं आम्ही सर्वजण मांडत आहोत. रोहित पवारांना ईडीची नोटीस येऊ शकते, आलेली आहे काय येणार आहे याच्यावर मी बोलणार नाही, पण ती येऊ शकते. तरी सुद्धा हा रोहित पवार महाराष्ट्रातल्या लोकांच्या बाजूली भूमिका घेत आहे आणि पवार साहेबांबरोबर स्पष्टपणे आणि भक्कमपणे उभा आहे हे जास्त महत्वाचं आहे. आणि तो एकटा नाही
तर हे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते नेते आहेत एवढंच या ठिकाणी सांगतो। रोहित दादा आगे बढो, हम तुम्हारे साथ है। नमस्ते। नहीं देखो, जहाँ पे भी पवार साहब की मीटिंग हो रही है या सभा हो रही है वहां पे लोग खुद आ रहे हैं, खुद के गाड़ी से आ रहे हैं, खुद का पेट्रोल गाड़ी में डाल के आ रहे हैं और वहाँ का जो उत्साह है, वहाँ पे जो एक्साइटमेंट है साहब को देखने के बाद बहुत ज़्यादा है। और जो दूसरा गट है वहाँ पे जो लोग आते हैं या लाए जाते हैं वो खुद से आते हैं क्या लाए जाते हैं वो देखना पड़ेगा, लेकिन वो अपने लेवल पे कैंपेन करेंगे, उनके पास ताकत है, उनके पास पैसा है, वो अभी सत्ते में है। लेकिन यहाँ पे जो कार्यक्रम हो रहे कार्यकर्ता या पदाधिकारी के माध्यम से हो रहा है, लेकिन प्यार से और दिल से हो रहे वो ज़्यादा इम्पोर्टेंट है। नहीं, वो अभी चार दिन पहले ही वो कॉन्सेप्ट लॉन्च किया गया है, पूना से कॉन्सेप्ट लॉन्च किया गया है और जहाँ से किया गया है वो भाजपा का बाली किला है। हमको लगता है उसको ट्रैक्शन बहुत अच्छा मिल रहा है। एग्जैक्ट आंकड़े ये अभी नहीं बता सकता, ये उनका कहना है कि एक बार जो भी उनका मूवमेंट है वो खत्म होने के बाद साहब के उपस्थिति में ही वो वहां पे डिक्लेयर किया जाए। साठ साल पवार साहब ने बीजेपी के खिलाफ ही बात की है और अभी भी बीजेपी के खिलाफ ही बात की है, तो पवार साहब ने तो भूमिका वहां पे बदली नहीं है। सेक्युलर भूमिका है, महाराष्ट्र के हित की भूमिका है, कभी उन्होंने चेंज नहीं किया। बाकी जन का क्या हुआ, उन्होंने क्या भूमिका ली मैं उसके बारे में तो बोल नहीं सकता, लेकिन पवार साहब के बारे में बोल सकता हूँ, वो लड़ने के लिए तैयार है और उनके साथ उनका कार्यकर्ता महाराष्ट्र का कार्यकर्ता बनके हम भी लड़ने के लिए तैयार हैं। अभी वापसी के बारे में मैं खुद नहीं कह सकता, पवार साहब और अजीत दादा इसके बारे में ज्यादा क्लियरली बता सकते हैं। अगर आप मुझे कहे लड़ने की संभावना क्या है तो अभी लड़ना तो हमने चालू कर दिया है और लड़ेंगे और जीतेंगे भी, इतना ही आप बताएंगे। कौन 2024 में वो इलेक्शन है, उसके लिए बहुत ज्यादा टाइम है, प्रोग्राम तो डिक्लेयर होने दो, लेकिन एक संभावना दिख रही है 2024 मार्च या मई में जो लोकसभा का इलेक्शन होने वाला था वो शायद 100% दिसंबर के आसपास होगा। और अनफॉर्चुनेटली और एक चीज लोगों के चर्चे में आ रही है, उसके बारे में मैंने शाह निशा नहीं की, लेकिन बहुत लोगों के माध्यम से ये चीज मेरे पास आई है, कुछ एक्स अधिकारी उनके माध्यम से भी आई है कि कुछ तो बड़ा कम्युनल इस देश में आगे जाके होने वाला है इलेक्शन के पहले। मेरा सिर्फ डर वही है, लेकिन विश्वास भी लोगों पे इतना है कि कितना भी प्रयास बीजेपी ने कम्युनल टेंशन बनाने का किया तब भी इस इलेक्शन में उनको उसका फायदा नहीं होगा, रादर उसका नुकसान ही बीजेपी को होगा, ऐसा विश्वास हम सब में है। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।